आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शमनेवाडीत नुकसानग्रस्त मेंढपाळांना मदत निधी. खासदार आमदार हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 90,000 मदत. शमनेवाडीतील 2 शेतकऱ्यांच्या मिळून 16 मेंढ्या विषारी पाला खाल्ल्याने दगावल्या होत्या. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 90,000 मदत देण्यात आली. शमनेवाडी येथील मेंढपाळ भागापाळ सिद्धा गावडे यांच्या 10 तर अजित भर्मा गावडे यांच्या 6 मेंढ्या नेज हद्दीत चरत असताना विषारी पाला खाल्ल्याने मृत्युमुखी पडल्या होत्या. या कुटुंबांचे 1,00,000 रुपयांचे नुकसान त्यामुळे झाले होते. खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी विशेष प्रयत्न करून कर्नाटक शासनाच्या मेंढीपालन खात्यातून प्रत्येक मृत मेंढीसाठी 5,000 रुपयाप्रमाणे भागाप्पा गावडे यांना 50,000 तर अजित गावडे यांना 30,000 मदत मिळून दिली. नेज जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष दीपक खोत, विद्यमान अध्यक्ष सुरेश खोत तसेच सर्व सदस्यांनी पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायत कार्यालयात या नुकसानग्रस्त मेंढपाळांना आर्थिक मदतीची मंजुरी पत्र देण्यात आलं. यावेळी उपाध्यक्ष स्वाती शांडगे, सदस्य कल्लाप्पा गावडे, नवीन कमते, किरण कुगे, इस्माईल मुजावर, दीपक खोत, भरमुख खोत, शीतल पट्टनकुडे, वळेपा देसाई, डॉक्टर वैशाली पाटील, सुनीता फकीरे, देवकी शिरगुप्पे, यल्लवा गावडे, शीतल खोत, ग्रामविकास अधिकारी के ए मोमीन आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मानकर न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्णा आरगे.